गोष्ट आहे 100 एकरमध्ये झाडे फुले पाने फुलवणाऱ्या आणि विविध पक्ष्यांना हक्काचे घर देणाऱ्या वनमांची। नाशिक क्षेत्रातील सातपूर जवळील फाशीचा डोंगर म्हणून ओळख असलेल्या राखीव वनामध्ये देशी प्रजातीच्या हजारो रोपांची लागवड करून मागील 10 वर्षापासून आपलं पर्यावरण संस्था ही या जंगलाचे संवर्धन करत आहे। पूर्वी या डोंगराला फाशीचा डोंगर असे म्हटले जायचे। याच ठिकाणी 10 वर्षापूर्वी 11,000 झाडांच्या लागवडीचा श्री गणेश शेखर गायकवाड यांनी केला। आज जवळपास 33,000 झाडे या जंगलात उभी आहेत आणि तसेच या ठिकाणी अनेक प्राणी देखील आता वास्तव्यास आहेत। ही कल्पना शेखर गायकवाड यांना कशी सुचली हे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले। बघूयात ते काय म्हणतात। साधारण 27 वर्षाच्या वरती झालेत मी माझा व्यवसाय सामोर हे वृक्षारोपणाचं संवर्धनाचं काम करत आहे। सुरुवातीला 17-18 वर्ष मी सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत रोजचं माझं स्वतः खड्डे करून विकत आणलेली जी म्हणणं म्हणजे की जी आपल्याला झाडं लागतात त्या ठिकाणी त्या पद्धतीची झाडं आपल्याला वन विभागाकडे किंवा कॉर्पोरेशनकडे मिळत नव्हती म्हणून मग ती आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळ्या नर्सरीमधून शोधून स्वतः तर हे 365 दिवस माझं काम सुरू होतं। पण एकदम सुरुवातीला मी काम कसं सुरू केलं की कॉर्पोरेशननी झाडं लावलेली माझ्या रोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्याला पण त्याच्याकडे काहीसं दुर्लक्ष झालेलं होतं। मग अशा झाडांना आपण का पाणी टाकू नये ह्या विचाराने मी त्यांना आपल्या असायच्या आणि मी थांबून मग ते झाडांना पाणी टाकायचो। मग हळूहळू मी ज्या ठिकाणी माझं वर्कशॉप तर तिथे आजूबाजूला सगळं शेती होती आणि नंतर ती शेती संपत तिथे इमारती उभ्या राहिल्या। मग अशा ठिकाणी आपण का परत काहीतरी झाडं लावून हिरवळ निर्माण करू नये। मग मी तिथल्या काही बिल्डर लोकांना विचारायचो की तुम्हाला त्रास होणार नाही पुढे चालून कोणाला किंवा कसं त्या पद्धतीने मला परवानगी द्या मी इथे झाडं लावतो त्यांनी परवानगी दिली तिथल्या कॉलनीमध्ये आपण झाडं लावली। अशा प्रकारे हे काम सुरू असताना नाशिक शहरात हळू माहिती होत गेलं माध्यमांमधून रिगार्ड मिळून जायचे काही चांगली झाडं असली चांगल्या प्रजातींची रोपं कॉर्पोरेशनकडनं तर ती घ्यायचो नसले तर मग मी स्वतः इतर नर्सरीमध्ये फिरून विकत घेऊन ती लागली पाहिजे की आपली जैवविविधता याच्यावर माझा जास्त भर होता की चांगली प्रदेशनिष्ठ झाडं आपल्या शहरामध्ये लागली गेली। तर नाशिक तपोवन जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आम्ही गेले 2-1 वर्ष काम करत होतो आणि 40 ते 50 मुलांची चांगली टीम जोडली गेलेली होती। नदीकाठी पण आपण प्रकल्प राबवला आहे की नदीकाठ सौंदर्यकरण कसं करतं आज तिथं पण चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली चांगल्या प्रकारे हिरवळ तयार झालेली आहे आणि मग अशी चांगली तरुण पिढीची एनर्जी बरोबर आपल्या आहे तर ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापर करून आपण चांगलं काहीतरी मोठं प्रोजेक्ट करू शकतो असं डोक्यात विचार आला आणि मी साधारण 2 वर्ष अशी जागा शोधण्यासाठी मला लागलेत। ही जागा पूर्वी याला फाशीचा डोंगर म्हटलं जायचं ही जागा पूर्णतः ग्लेरिसिडिया आणि सुगावळीसारख्या परदेशी झाडांनी व्यापलेली होती असंख्य प्रमाणात ही झाडं होती आणि त्यामुळे काय झालं इथली जैवविविधता ही पूर्ण खालवलेली होती म्हटलं इथली जैव साखळी अशी काही नव्हती इथं पक्षी नसे दिसत नव्हते किंवा जे काही पर्यावरणीय घटक म्हणतो आपण त्याचं इथं संतुलन नव्हतं मग केलं आणि मृत जंगल आपल्याला जिवंत करायचं आहे। तर मृत जंगल म्हणजे काय की तिथे आपल्याला भरपूर झाडं दिसतात पण त्यामध्ये जी जंगलाची जी परिभाषा असते ती परिपूर्ण नव्हती मग परिपूर्ण नव्हती म्हणजे कसं तिथे त्या प्रकारचे फुलपाखरं नव्हते त्या प्रकारचे पक्षी नव्हते झाडं तर दिसत होती म्हणजे ही जी काही पर्यावरणीय परिसंस्था ही अबाधित नव्हती मग ह्या घटकांना चांगला हक्काचा निवारा द्यावा हक्काचं स्थान द्यावं मग त्या पद्धतीचे आपण झाडं लावून याला वाढवू आणि इथे चांगल्या प्रकारे नाशिक देवराई म्हणून आपण उभी करू असं डोक्यात आलं आणि त्या निमित्ताने कामाला लागलो। मग 5 जून 2015 इथे एका दिवसामध्ये 11,000 झाडं लावलीत आणि नाशिककर आणि महाराष्ट्रभरातून काही लोकं आलीत त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला तर आज साधारण 9.5 वर्ष होत आलेत ह्या आपल्या नाशिक देवराईला आणि खूप संकटं पण आलीत बऱ्याच गोष्टींचं म्हणजे जंगल निर्मिती करणं म्हणजे काय आपण घराजवळ एखादं झाड लावून वाढवणं आणि जंगल निर्मिती करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि ते पण अशा ग्लेरिसिडियाच्या आच्छादलेल्या जमिनीमध्ये आणि तो ते आव्हान घेऊन आपण इथे आज साधारण 240 प्रजाती आहेत आपल्या झाडांच्या वेलींच्या 50 प्रकार आहेत झोडपांचे 45 आसपास प्रकार आहेत बांबूचे 31 प्रकार आहेत आंब्यांचे 16 प्रकार आहेत
असं परिपूर्ण जंगल आपण इथे तयार कर केलेलं आहे आता. आणि इथे तीन बिबटे आहेत, एक तरस आहे, सापांची संख्या चांगलीच वाढलेली आहे, मोरांची संख्या भरपूर वाढली आहे, रान ससे आहेत, घोरपडी आहेत, म्हणजे असं सर्व जी काही जंगलाची परिभाषा ही पूर्ण झालेली आहे. आणि हे सर्व बघितल्यानंतर कधी कधी आम्ही तिघंच जण असतो, हे गेले पावणे तीन वर्षापासून जाऊन सिक्युरिटी आणि मी एकटा तिथे श्रमदानाला शनिवारवारी असतो. कधी काही पूर्वी जे यायचे काही वेगळ्या कारणानं येत नाही, कोणाचं म्हणजे आरोग्याचे कारण आहेत, कोणाच्या बदली झाली आहेत, मुलं जे माझ्याबरोबर होती ते वेगळ्या करिअरच्या टप्प्याला आहेत, आणि कोणी भीतीमुळे येत नाही, पण कोणी येऊ ना येऊ आमचं काम सुरू असतं. आणि अशा पद्धतीने आज नाशिक देवराई ही साधारण 70 एकरमध्ये आपण फुलवलेली आहे. आणि कधी काम करताना बिबट्याचं गुरगुरणं ऐकल्यानंतर तोच वाटतं आणि छान वाटतं. आता लोकल 18 कुणाल दंडगौड नाशिक.